अनुसूचित जाति और जनजाति को लेकर उच्चतम न्यायालय के आए फैसले के विरोध में आज कई संगठनों ने भारत बंद का ऐलान किया है। हिंगनघाट में इस बंद का असर दिखा है। इसमें कई राजनीतिक पार्टियों ने भी समर्थन दिया था और अनेक महिला पुरुषों ने सहभाग लिया था। आज शहर में बंद का ऐलान करते हुए इन संगठनों ने एक साथ मिलकर हिंगनघाट के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक से शहर के मुख्य मार्ग से मोर्चा निकाल के विरोध जताया है। आज शहर में उच्चतम न्यायालय के क्रिमिनल वाले निर्णय का वह विरोध करते हुए आज उप विभागीय अधिकारी हिंगनघाट को निवेदन देते हुए मांग रखी गई। इस मोर्चा में शहर के अनेक संगठन के नेता के साथ पुरुष महिला का सहभाग था। भारत बंद चा आवाहन करण्यात आलंय। ओबीसी एससी एसटी आणि इतर ज्या जाती आहे त्या संदर्भात आज मागणी होती, त्या संदर्भात आज हिंगणघाट येथे मोर्चा काढण्यात आला आहे। आपल्याबरोबर अनिल दवादे आहे, माननीय अनिल दवादे यांच्याशी संवाद। आज सांगा, आज मोर्चा काढला आहे, काय मागण्या होत्या? या मोर्चाद्वारे या देशाच्या सरकारला हे सांगण्यात आलं की या देशातल्या 90% हा जो समाज आहे ज्याला हिंदू म्हणतात, एसटी एससी ओबीसी म्हणतात, हा सर्व समाज रस्त्यावर उतरलेला आहे। एकमेव कारण आहे की गेली 10 वर्ष या केंद्र सरकारने या संवर्गाच्या सगळ्या अधिकारांवर निर्बंध आणलेले आहेत। रोजगार देणं बंद केलं म्हणजे आरक्षण संपवण्यासारखं आहे। आणि जी लॅटरल एंट्रीचे निर्णय या सरकारने घेतले गेल्या 10 वर्षामध्ये, त्या लॅटरल एंट्रीच्या सगळ्या निर्णयावर या देशात फक्त आणि फक्त त्यांनाच संधी दिल्या गेली जे त्यांच्या विचाराचे आहेत। एका शब्दात सांगायचं तर सगळं संघ विचाराच्या लोकांना UPSC मध्ये विना परीक्षा जो सहभाग दिला आणि डायरेक्ट नोकऱ्या दिल्या, याचा निषेध या मोर्चाद्वारे करण्यात आलेला आहे। सरकारने आता तो निर्णय मागे घेतलेला, आत्ता 45 नेमणुकांचा, पण या देशातल्या या सर्व ज्यांना भारतीय जनता पक्ष हिंदू म्हणतो, ज्यांना कुणी OBC म्हणतं, ST म्हणतं, SC म्हणतं, ही सगळी मंडळी या 10 वर्षाच्या या सरकारच्या निर्णयाने अत्यंत प्रक्षुब्ध झालेली आहे। त्यांचं एक पिढी संपवलेली आहे रोजगारातली, हा आक्षेप या मोर्चाद्वारे आम्ही नोंदवलेला आहे। आणि दिवसेंदिवस ज्या पद्धतीनं हे सरकार या समाजविघातक कामामध्ये लिप्त आहे, ज्या पद्धतीनं देशद्रोही म्हणजे संविधान द्रोही काम हे सरकार करत आहे, या सरकारचा निषेध या मोर्चाद्वारे आज आम्ही केलेला आहे। एकूणच हिंगणघाट येथे भारत बंद आहे एकीकडे, तर हिंगणघाटमध्ये या मोर्चाद्वारे निषेध नोंदविला गेला। एकीकडे भारत बंदची हाक दिली आहे, हिंगणघाटमध्ये पण मोर्चाचे आवाहन करण्यात आले होते, मोर्चा पण निघला आणि निवेदन दिले। SC ST आणि OBC इतर प्रवर्गातील ज्या मागण्या होत्या त्याकरिता आज मोर्चा निघला आहे। आपण काही नागरिक आहे त्यांचे सभासद काय म्हणणं आहे? आजच्या मोर्चाचं असं आहे की आदिवासी कृती समिती व एक संयुक्त विद्या मैदाने या ठिकाणी विभागीय कार्यालयावरती मोर्चा घेण्यात आलेला आहे। याचं कारण असं आहे की या देशामध्ये चाललेल्या आदिवासी ST SC OBCच्या संदर्भामध्ये जे षडयंत्र आहे याच्या अगोदर 10 वर्षापासून आमच्या आदिवासीवर अन्याय अत्याचार होत आहे आणि अशा माध्यमातून अन्याय अत्याचार होऊ नये आणि आमचं आरक्षण बचाव राहावं। आणि आज मोर्चाची मागणी काय होती? आमच्या म्हणजे जे आमच्यावर षडयंत्र जे रचत आहे, जे सरकार रचत आहे, त्यांच्या जे मागण्या त्यांनी जे सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये टाकलेल्या आहे त्या मागण्या रद्द करून आम्हाला जो पूर्वी न्याय होता तो न्याय आम्हाला त्या पद्धतीनं राहावं, हे आमच्या मोर्चाची मागणी आहे। एकूणच आज हिंगणघाट येथे जे आहे शहर बंद आणि मोर्चा काढण्यात आला आहे। OBC कार्यालयात सुद्धा एक निवेदन देण्यात आलेलं आहे, त्यावेळेस अनेकांनी जे आहे आपले मतही प्रकट केलेले आहे। आज पूर्ण भारत बंद ही हाक दिली आहे। हिंगणघाटसुद्धा मोठ्या प्रमाणात बंद होतं आणि आज मोर्चा OBC SC ST आणि इतर ज्या जमाती आहेत त्याच्या मागण्यासाठी आज मोर्चा निघाला। आपल्यावर काय जे नेते आहेत त्यांच्याशी बातचीत कर, काय म्हणणं आजच्या मोर्चाबद्दल आपलं? आजचा मोर्चा निघायचा मूळ कारण म्हणजे या देशामध्ये 6,500 पेक्षा जातीय विविधमध्ये नटलेला होता, त्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपात फक्त 3 कास्टमध्ये डिव्हायजन केलं, OBC SC आणि ST। आणि आता सुप्रीम कोर्टद्वारा जे SC मध्ये काही जाती आहेत त्या जातीचं वर्गीकरण करून या समाजामध्ये हे लोक फूट पाडण्याचे काम करत आहेत, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण की ज्या समाजाला बाबासाहेबांनी संविधानमध्ये एक केलं त्या समाजाला आज हा सुप्रीम कोर्टचा मुद्दा घेऊन आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतो आहे।
आम्ही सांगतोय की सुप्रीम कोर्ट म्हणजे कोणी खुदा नाही, खुदा असला तरी तो आमचा काही मोठा नाही, आमच्यासाठी संविधान सर्वोपरी आहे आणि संविधानानुसार आम्ही मागणी करतो की देशामध्ये 100% आरक्षण लागू व्हावं, हे जातीय द्वेष पसरवणं बंद करावं, आमच्यामध्ये भांडण लावणं बंद करावं, हा आमचा मूळ मुद्दा आहे. एकूणच आपण जे आहे आजच्या बंद संदर्भात ना आजच्या मागण्यासंदर्भात आपण माहिती घेतली आहे, जे आहे मुद्दे सांगितलेले आहे. आज भारत बंदची हाक दिली आहे OBC SC ST आणि इतर ज्या जमाती आहे त्यांच्या मागण्यासंदर्भात आज हिंगणघाट येथे सुद्धा बंद होता आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात जे आहे निवेदन देण्यात. ताई मला सांगा आज काय मागण्या होत्या, कशा संदर्भात आज निवेदन होतं? आज जे SC ST जे आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे व तसंच सुप्रीम कोर्टाने व न्यायाधीशांनी या ठिकाणी क्रिमिनल लेअर जे काही तत्व लागू केलेलं आहे या संदर्भात आम्ही पूर्णतः मी माझ्या वतीने जाहीर निषेध करते आहे. कारण ST आणि SC याच्यामध्ये वर्गीकरण होऊ शकत नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये असं कुठलंही प्रावधान दिलेलं नसताना सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो आम्हाला अमान्य आहे. कारण SC ST मध्ये जर वर्गीकरण झालं तर जातीभेद निर्माण होऊ शकते, भांडण होऊ शकते, तंटे होऊ शकते आणि आम्हाला हे वर्गीकरण मान्य नाही. कारण याच्या आधीसुद्धा 2004 हे वर्गीकरण जे आहे हे याचिका या सुप्रीम कोर्टाने तिथे दाखल केली होती आणि याच 5 न्यायाधीशांनी याच्यावर स्टे म्हणजे तो निकाल तो जाहीर करून तो जो रद्द केला होता आणि परत 2024 या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने जो आम्हाला म्हणजे आमचं आरक्षण धोक्यात आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये राईट टू इक्वॅलिटी हे जे ॲक्ट सांगितलेलं आहे हे टोटल याला हे खारिज होताना आम्हाला दिसतंय. त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण या निर्णयाला आम्ही विरोध करतो आहे आणि आमच्या मागणे ह्याच आहे की मी या ठिकाणी हे सांगते आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा. एकूणच ज्या आहे आपल्या मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात आईने सांगितल्या आहे. भारत बंदची एकीकडे हॅक ते इकडे उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.